मराठी व्हॉइस सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कथा जोगीण सर्वत्र भीषण अंधार भरला होता राणी एकटीच महालात निजली होती आणि भर मध्यान रात्रीला ती भयंकर आकृती महालात आली नी राणीला उचलून त्या घोर अरण्याकडे निघाली हा मजकूर वाचून नंदाबाई भयभीत झाली तिनं ते पुस्तक दूर ठेवून दिलं नीती विचार मग्न झाली तेव्हा दुपार झाली होती जखीनवाडी गाव निर्जन भासत होता नंदा एकटीच घरात होती सासू सासरे मळ्याला गेले होते एका मित्राला तार करून येतो असं सांगून रामराव तालुक्याला गेला होता आणि फक्त अंतूच तेवढा दारात बसून पेंगत होता बाबाजी पवाराचा रामराव लष्करात नोकरी करीत होता तो मोठ्या हुद्द्यावर होता चारच महिन्यांपूर्वी नंदाबरोबर त्याचं लग्न झालं होतं आणि परवाच तो रजेवर आला होता तो दिल्लीत असतानाच त्याची नंदाशी ओळख झाली होती आणि तिकडेच लग्न करून तो तिला जखीनवाडीला घेऊन आला होता आणि इथं आल्याबरोबर नंदाचं मन रमलं होतं शिकलेली सून म्हणून तिला कोणी काम सांगत नव्हतं नी काम नाही म्हणून ती पुस्तकं वाचत होते जखीनवाडीला आल्यापासून आजच ती प्रथम उदास झाली नितीनं अंतूला हाक मारली बाबा जी दारात पेंगणारा अंतू घरात आला काळजीच्या स्वरात नंदा म्हणाली मालकांना उशीर झाला नाही येतील आता अंतू म्हातारा म्हणाला आज पुष्कळ दिवसांनी रामराव गावाला आल्या ती ते श्यामराव भोसल्याला तार करून येणार आहे बर तोपर्यंत आपण मळ्यात जाऊ असं म्हणून नंदा उठली ती अंतूबरोबर बोलत गावदरीला आली तेव्हा शिरलूप पडलं होतं ती चालता चालता थांबली गावाशेजारी असलेलं ते घनदाट जंगल पाहून ती विस्मय चकित झाली आठ दहा मैल चौरस जमिनीवर ते दाट जंगल उभं होतं घाणेरी चिल्लारी करवंदी बोरी यांनी दाटी केली होती नित्यात बाभडी ऐन लिंब जांभूळ आणि आंबा अशी झाडं उभी होती तसून तसू जागा झाडाझुडपांनी व्यापली होती गांजणीच्या गवतानं तर मोठमोठ्या वृक्षांशी स्पर्धाच आरंभली होती त्या जंगलात ऐन मध्यावर एक प्रचंड वटवृक्ष दिसत होता त्यामुळं प्रचंड डोकीवर शेंडी दिसावी तसा तो महावृक्ष त्या अरण्याच्या डोकीवर दिसत होता तिथं आत शिरायला जागा नव्हती त्या रानात पाखरांनी कोलाहल केला होता घारी तळपत होत्या मोठमोठी गिधाड त्या वटवृक्षावर उतरत होती त्यांचा आकार तर गाढवा एवढा दिसत होता चिमण्या चिवळ राघू आणि कावळे यांनी एकच दंगा केला होता वटवृक्षावर वटवाघळ चिरकत होती ते जंगल पाहून नंदा स्तंभित झाले आणि समोर पाहत म्हणाली बाबा हे जंगल कसलं हा जोगीण हिरा म्हणायचा अंतु म्हणाला अहो पण हे एवढं भयाण जंगल गावाशेजारी कस नंदा पलीकडे दिसणाऱ्या डोंगराकडे पाहत म्हणाली आणि अंतु विचारात पडला त्याचा चेहरा गंभीर झाला त्या जोगीण हिऱ्याचा पूर्वेतिहास त्याच्या मस्तकात जागा झाला आणि तो नंदाला सांगू लागला फार दिवसांपूर्वीची गोष्ट एक जोगीण या खोऱ्यात आली होती ती वयानं तरुण आणि रूपाने देखणी होती तशी ती श्रीमंतही होती कारण तिच्याबरोबर हजारो मेंढर होती पंचवीस घोडे होते पंचवीस गडी होते आणि कित्येक गायी आणि म्हशींची खिल्लार होती शिवाय तिच्याजवळ एक हिरा आहे अशी बोलवा होती ती आपला तो प्रचंड संसार घेऊन हिंडत होती जिथं तिचं मन रमेल तिथं ती राहत होती परंतु जोगिणीचा तो हिरा हस्तगत करण्यासाठी बिलंदर चोर टपून बसले होते कित्येकांनी तयारी करून जोगिणीच्या वस्तीवर हल्लेही चढवले होते परंतु प्रत्येक वेळी ते चोर पराभूत होऊन गेले होते आणि त्यामुळेच तिचं महात्म्यही वाढलं होतं तिला दैवी शक्ती प्रसन्न आहे म्हणूनच ती लुटली जात नाही अशी लोकांची समजूत झाली होती एकदा त्या जोगिणीचा तो तांडा जखीनवाडीजवळ उतरला तेव्हा जखीनवाडीत गणू चाळका नावाचा एक बलिष्ठ माणूस राहत होता त्यानं तो हिरा पळवण्याचा भेद केला होता पण त्याला यश येत नव्हतं तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होता परंतु एके दिवशी भयंकर वादळनी पाऊस आला तो पाऊस मुसळधार होता वीज वारा यांनी तर कहरच केला होता पाऊस तर तीन दिवस सारखा पडत होता आणि त्या भयंकर प्रलयातच गणू चाळका त्या तळावर गेला तेव्हा तीन दिवस पावसात तडफडून मेंढर मरत होती घोड्यांनी अंग टाकली होती वीज पडून चाकर ठार झाले होते आणि तो सर्व नाश पाहून जोगीण आकांत करत होती आणि त्याच वेळी गणू चाळका तिथं गेला त्यानं त्या जोगीणबाईचा खून केला आणि ती सर्व संपत्ती लुटली परंतु जिथं जोगिणीचा संसार बुडाला त्याच जागी मोठं अरण्य उगवलं आणि त्यात बाईचा आत्मा पिशाच्छ होऊन वस्ती करू लागला असं गावाचं मत होतं कारण गावची गुरढोरं त्या जंगलात गेली की परत येत नसत वटवृक्षावरची गिधाडं त्यांना फाडून फस्त करीत असत ही गिधाडं म्हणजे जोगिणीच्या मेंढरांचा अवतार आहे असं लोक म्हणत दुसरी गोष्ट त्या जोगिणीच्या भूतानं गावात एकोपा ठेवला नव्हता दोन फळ्या पाडल्या होत्या चाळक्याविरुद्ध गाव असा बेबनाव घडून आला होता रोज मारा मार्या होत होत्या कुणाचं कोणी ऐकत नव्हतं पुढं पुढं गावात दुफळी भलतीच वाढली आणि वीस वर्षांपूर्वी मळू चाळका नावाच्या एका वीस वर्षांच्या पोरानं भर दिवसा गुरुवाचा खून केला परंतु तो मळू कुणाला सापडला नाही तो बेपत्ता झाला पण त्याला जोगिणीच्या भूतानं नष्ट केला असावा असं जखीनवाडीच्या लोकांचं मत होत दुसरं असं की आजपर्यंत गावची वीस माणसं एकाएकी नाहीशी झाली होती आणि ती सर्व जोगिण हिरात जाऊन मिली होती त्या गिधाडांनी त्यांना खाऊन टाकलं होतं माणूस जोगिण हिरात गेला की त्याची आशाच नसे ती गिधाड तळपत त्या घारी गिरक्या घेत कावळे काव काव करीत निते ते सर्व पाहून गावकरी रडत भयभीत होत जोगिण हिरा म्हणजे हिऱ्यासाठी जोगिणीचा खून झाला ती मेली तिथं जंगल उगवलं आणि लोकांनी त्या जंगलाला जोगिण हिरा असं नाव दिलं असा तो जोगिण हिरा जखीन मानेवर लटकती तलवार झाला होता ही कथा ऐकून नंदाला पुन्हा भीती वाटली रामराव येईपर्यंत ती त्याचाच विचार करत होती आपण या गावात एक महिना राहणार आणि याच दरम्यान ते भूत गावात शिरलं तर असं तिला वाटू लागलं ती भूत जोगीण हिरा याच विचारात गुरफटून गेली दिवस बुडला जखीनवाडीवर कडूस पडलं नी एकाएकी गावात भीतीचं वातावरण पसरलं शिवारातून येणारी माणसं घाबरी दिसत होती ती दबक्या आवाजात काहीतरी बोलत होती एकूण एक माणसाचा चेहरा पडला होता रामराव दुचित झाला होता त्या बुजऱ्या हालचालीचा त्याला अर्थच लागत नव्हता नंदाचं तर ऊरच धडधडत होत सर्व काही उदास भकास नि ओसाड दिसत होत शेवटी बाबाजी पवार मळ्यातून आला तो केविलवाणा चेहरा करून म्हणाला आज घात झाला किशाला दुर्बुद्धी सुचली आणि त्यानं लखूत चाळक्याशी भांडण केलं आता तो विनाकारण मरणार हे ऐकून रामरावाला आश्चर्य वाटलं तो म्हणाला किशा मरणार म्हणजे त्याला कोण मारणार त्याला जोगिण हिऱ्यातलं भूत मारणार बाबाजी दबक्या आवाजात म्हणाला चाळक्याशी कलागत करील त्याला ते भूत ठार करीत असत हो अशी एक का दोन अहो वीस माणसं आतापर्यंत जीवाला मुकली आहेत आता किशाची बारी किशाला कोणी वाचवणार नाही का रामरावानं विचारलं तसा बाबाजी घाबरून म्हणाला अहो तसं करणं गुन्हा आहे भूताची करणी आघाध आहे आम्ही या गावात जीव मुठीत धरून दिवस काढतोय तुम्ही बघा आज ना उद्या ते भूत गावात शिरणार आणि किशाला घेऊन जाणार तो प्रकार ऐकून रामराव विचारात पडला परंतु या भूताची पाठ धरायची नि किशाला वाचवायचा असा रामरावानं मनात निश्चय केला तो जेवण होताच आपलं अंथरूण अंगणात टाकून पडला भरलेलं पिस्तूल त्यानं तयार ठेवलं किशाचं घर समोरच होतं त्याला मरण कळा आली होती पोरबाळ दुःखी झाली होती गावकरी येऊन धीराच्या गोष्टी सांगून जात होते परंतु जो तो मनात भेदरला होता निहळू बोलत होता आपण चूक केली म्हणून किशा स्वतःला दोष देत होता थोड्या वेळानं चार पाच तरुण रामरावाकडे आले आणि म्हणाले रामराव तुम्ही सावध असा नि किशाला वाचवा आम्हीही गल्लीत बसतो असं सांगून ते गेले आणि रामराव भूताची वाट पाहत बसला त्यानं आपलं पिस्तूल सरळ धरलं होतं परंतु भूत या कल्पनेवर त्याचा विश्वास नव्हता ते येईल आणि किशाला घेऊन जाईल असं त्याला वाटत नव्हतं परंतु गावातील ती घबराट पाहूनच तो दारात पहारा करीत होता तो एकटाच जागत होता तेव्हा मध्यरात्र होती सर्वत्र भीषण शांतता प्रस्थापित झाली होती त्याची नजर किशाच्या कवाडावर स्थिर होती परंतु एकाएकी त्याचे डोळे झाकू लागले पापण्या जड झाल्या आली आली म्हणत त्याला झोप आली आणि गप्पकन तो एका भयंकर स्वप्नात बुडाला कोळ्याच्या जाळ्यात माशी अडकावी तसा तो त्या स्वप्नात गुरफटून पडला तो त्या स्वप्नात पाहत होता एक काळी धिप्पाड आकृती मंद गतीनं गावात आली ती रामरावाच्या पायशाला किंचित थांबली नंतर पुन्हा पुढे किशाच्या दारात गेली तेव्हा दार बंद होतं म्हणून ती आकृती थांबली नाही तिनं एकाच धक्क्यात घराची चौकट मोडली आणि आत प्रवेश केला आणि पुन्हा किशाला घेऊन ती बाहेर आली आणि आल्या मार्गानं पुन्हा तशीच मंद गतीनं परतली अगदी रामरावाच्या जवळूनच ती किशाला घेऊन दूर दूर गेली तेव्हा रामराव चडफडत होता उरावर दगड रचल्याप्रमाणे धडपडत होता उठून किशाला मदत करावी हातातलं हत्यार चालवावं नी त्या आकृतीच्या चिंध्या कराव्यात म्हणून तो कळकळत होता परंतु तो जागचा उठत नव्हता त्याला हलताच येत नव्हतं नी त्याची वाचाही बसली होती डोळ्यावरची झापड दूर होत नव्हती आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा नंदा त्याला उठवीत होती अहो उठाना किशाला भूतानं पळवला असं ती म्हणत होती गावात सर्वत्र गलका माजला होता जो तो किशाला भूतानं नेला म्हणून हळहळत होता आणि किशाच्या घरात आक्रोश सुरू झाला होता रामराव उठला त्यानं काही माणसं बरोबर घेतली आणि त्यांना घेऊन त्यानं दूरपर्यंत दौड मारली सर्वत्र किशाचा शोध केला परंतु त्याचा पत्ता लागला नाही सकाळी जोगिण हिऱ्याजवळ किशाचं एकच पायताण सापडलं आणि तो त्या जंगलात गेल्याबद्दल सर्वांची खात्री झाली जेव्हा रामराव निराश होऊन घरी परतला तेव्हा भूताच्या अस्तित्वाखाली तो संपूर्ण चिरडला होता जोगिण हिर्यात भूत आहेत निती महाभूत आहेत असं त्याच्या मनानं मान्य केलं होतं या गावात राहणं अशक्य आहे असं त्याला वाटत होतं आणि तो घरी आला तेव्हा सर्वच लोक रडत होते रामरावानं भूताचा पाठलाग का केला म्हणून बाबाजी ऊर पडवून घेत होता नंदा रडत होती किशा गेला आता रामराव जाणार अशी गावाची खात्री झाली होती आपणाला स्वप्नात गुंतवून भूतानं किशाला उचलला यावरूनच भूत आता आपलाही काटा काढणार म्हणून रामराव मनात खचला आणि स्वरक्षणार्थ काहीतरी करायचं म्हणून विचार करू लागला परंतु ती भूताची कल्पना इतकी वाढली की तो संपूर्ण गांगरून गेला परंतु त्याच दिवशी दुपारीच श्यामराव भोसले हा शिकारीला जायच्या तयारीनं जखीनवाडीत आला त्याला पाहून रामरावाला धीर आला कारण तो त्याचा जीवाचा मित्र होता तसाच तो तरुण नि धाडसीही होता ते दोघं एकाच जागी लष्करात नोकरी करीत होते नि दोघेही एकाच वेळी रजेवर आले होते रामरावानं त्याला भूत जोगीण हिरा किशा रात्रीचं स्वप्न ही सर्व कथा सविस्तर सांगितली नीती ऐकून श्यामराव गंभीर झाला नंतर त्या दोघांनी किशाची चौकट पाहिली ती धक्क्यानं मोडणारी शक्ती मोठी प्रबळ असली पाहिजे अशी त्यांची खात्री झाली आणि त्यांनी रक्षणाची सर्व तयारी केली दोन बंदुका सज्ज केल्या सर्व दार नीट करून घेतली पॅट्रोमॅक्सच्या बत्त्या लावल्या आणि लष्करी पोशाख करून ते दोघे गस्तीसाठी तयार झाले ती रात्र त्यांनी खडा पहारा करून काढली पण त्या रात्री त्यार भूत आलंच नाही दिवस उजाडला आणि श्यामरावानं आपली बंदूक खुंटीला लटकवली आणि नंदा धावत येऊन म्हणाले अहो आपल्या परसात काहीतरी पडलंय तसे ते दोघे तिकडं धावले जाऊन पाहतात तो परसात एक गाठोडं पडलं होतं त्यात किशाचा पटका पैरण आणि एक पायताण होतं ते सर्व पाहून ते दोघं स्तंभित झाले रामराव म्हणाला याचा अर्थ असा की भूत स्वस्थ नसून त्याची नजर माझ्यावर आहे आणि याचाच अर्थ असा की आम्ही सावध असणं जरुरीचं आहे श्यामराव म्हणाला परंतु त्यानंतर काहीच चमत्कार घडला नाही रोज पहारा नि जागरण करून ते दोघं जेरीला आले होते बेसावध राहिल्यास अचानक भूत दगा देईल या दहशतीनं त्यांचा जीव गुदमरला होता नंदाला तर त्या गावाची केळसच आली होती बाबाजी अंतू आणि थोडीशी माणसं भूताला भीत नव्हती ती कुऱ्हाडी घेऊन रामरावाला मदत करीत होती बाबाजी तर आज बारा दिवस क्षणभरही निजला नव्हता तेराव्या दिवशी किशाची तेरावी झाली त्या दिवशी नेहमीप्रमाणे रामराव आणि श्यामराव जागत होते ते लष्करी गणवेशात तयार होते रात्र होती रामराव माचावर उताना पडला होता श्यामराव बंदूक नीट धरून पहारा देत होता सर्वत्र कंटाळवाण वातावरण पसरलं होतं एक बत्ती उगीच भपकत होती त्यामुळं एक भयंकर डोळा मिचकावल्याचा भास होत होता अंगणात अंधार आणि उजेड यांची लढाईच जणू सुरू झाली होती आपण थोडं फिरून येऊया असं म्हणून रामराव उठला आणि दोघे सावधपणे चालू लागले ते दोघे जोगिण हिऱ्याकडे जात होते त्यामुळे श्यामराव अस्वस्थ झाला हा रामराव एकाएकी उठून या भयाण मनाकडे का निघाला का यात ही काही भूताचा चमत्कार आहे अशी शंका येऊन तो सावध झाला त्यानं आपल्या बंदुकीचा टाळा उघडला तोच रामराव थांबला समोर जोगीण हिऱ्याकडे पाहत म्हणाला बर का श्याम ती आकृती मोठी बलिष्ठ आणि प्रभावी आहे बाकी तुझा नेम तसा अचूक आहे म्हणा ती आकृती तुम्ही स्वप्नात पाहिली नाही का श्यामराव बंदूक उभी करत म्हणाला पण तिचा चेहरा कसा आहे नी भूताचं भूतपण म्हणजे तसं लक्षण काही दिसतं का तो प्रश्न ऐकून रामराव काळजीच्या स्वरात म्हणाला तसं काहीच सांगता येत नाही असं बोलून तो एकदम थांबला इतक्यात मागून कोणीतरी आल्याचा भास आपल्या दोघेही बंदुका फिरवून गर्रकन फिरले परंतु तो केवळ भासच होता आपण चलूया परत असं म्हणून श्यामराव परत चालू लागला ते गावदरीला आले आणि गावात ओरड झाली धावा पळा पळा अशा आरोळ्या उठल्या नी लगेच बोंब ठोकली गेली वातावरण थरथरलं रामरावाचं काळीच फाटलं कारण ती बोंब बाबाजीची त्याच्या बापाची होती त्यांनी गाव गाठला तेव्हा बाबाजी बोंब ठोकीत होता गावकरी जमले होते गलका वाढला होता बाबा काय झालं रामरावानं विचारलं अरे नंदाबाईला भूतानं पळिवली आणि रामरावाच्या तोंडचं पाणीच पळालं परंतु कशी पळवली पुन्हा त्यानं विचारलं आणि बाबाजी म्हणाला ते बघ ते परसदार मोडून भूतात आलं भूतानं अखेर दगा दिला होता रामरावनी श्याम भोसले यांची पाचावर धारण बसली त्यांनी माणसं बरोबर घेऊन पळापळ पड़ केली परंतु व्यर्थ नंदाचा पत्ता लागला नाही मग ते सर्व जोगीण हिराचं वळाले रामराव म्हणाला श्याम किती वाजले पाच श्याम म्हणाला तुम्ही आता माझा ऐका आपण आज शिरूया आता या जंगलात शिरलंच पाहिजे रामराव घाबरा होऊन म्हणाला नंदाला वाचवणं नाहीतर मरून जाणं हे दोनच मार्ग माझ्यापुढं आहेत असं म्हणून त्यानं आपलं घड्याळ बरोबर लावलं आणि पुन्हा म्हणाला श्याम तू पश्चिमेकडून आज शिर मी पूर्वेकडून शिरतो आपण दोघांनी त्या वटवृक्षापाशी सात वाजेपर्यंत पोहोचायचं आलं का ध्यानात आणि जर तू पूर्वीच पोहोचलास तर माझी वाट बघायची आणि जर मध्येच ते भूत भेटलं तर जे सुचेल ते करायचं बरं का दुसरा पर्याय नाही आता आपल्यासमोर ठीक आहे श्याम म्हणाला पण जिकडं गोळीबार होईल तिकडं तुम्ही या किंवा मग मी तरी येईन असं म्हणून तो त्या जंगलात शिरला नंतर आत गोळीबार सुरू झाला की या जंगलाला आग लावा असं बाबाजीला सांगून रामरावही त्या जंगलात शिरून दिसेनासा झाला ते दोघे त्या भयंकर वनातून मार्ग काढित पुढं सरकत होते त्या दोघांनी दोन दिशांनी त्या वटवृक्षाकडे आक्रमण आरंभलं होत त्यांच्या मुठीतील बंदुकात भयान मृत्यू विश्रांती घेत होता आणि ते स्वतःचा देह मृत्यूकडे लोटीत होते एक भयंकर क्षण जवळ येत असावा असं त्या दोघांनाही वाटत होत सकाळचे सात वाजले होते रामराव त्या वटवृक्षाखाली एका देवळापुढे दाखल झाला होता श्याम कुठं आहे याचा त्याला मुळीच अंदाज नव्हता एक पडकी भिंत त्याच्या पुढं होती तो किंचित पुढं सरकला आणि एकदम गांगरला त्या देवळापुढे एक धिप्पाड माणूस बसला होता त्यानं आपली बंदूक जवळच ठेवली होती आणि त्याच्या पुढं नंदा बसली होती तिची शुद्धी गेली होती ती प्रेताप्रमाणे बसली होती तो माणूस तिला हलवून शुद्धीवर आणीत होता तो हलविल तशी ती हलत होती कलंडत होती आणि तो तिला जाग करीत होता लगेच रामरावानं आपली बंदूक सरळ केली पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या लक्षात आलं नंदा पुढं होती तिला टाळून त्या माणसाला गोळी घालणं अशक्य होत त्याचा नाईलाज झाला तो नंदा बाजूला सरकण्याची वाट बघत बसला तो माणूस क्रूर दिसत होता त्याचे डोळे निखाऱ्यासारखे जळत होते त्याच्या मिशांनी तो पिसाट वाटत होता त्याचा रंग काळा होता नंदाला एका दगडावर बसवून तो तिला उठवित होता त्याच वेळी श्यामराव डाव्या बाजूवर झाला होता त्यालाही नंदा दिसत होती परंतु तो माणूस एका दीपमाळेच्या आड होता त्यामुळे त्याचंही काही चालत नव्हतं शिवाय डावीकडून उजवीकडे येणं शक्यच नव्हतं तोही आपली बंदूक रोखून बसला थोड्याच वेळानं नंदा शुद्धीवर आली आणि गर्भगडीत होऊन चित्रासारखी त्याच्या पुढं बसून राहिली तो माणूस रखरखीत आवाजात म्हणाला आज वीस वर्ष झाली मी असा देह पाहिला नाही तू इथच राहा मला नकार देऊ नकोस नाहीतर नाहीतर मी तुला ठार मारेन परंतु प्रथम तुझी ही काया चिरडेन आणि नंतरच चल उठ तशी ती उठली आणि तोही जागचा उठला मग त्यानं तिला हळूच धरली पुढं ओढली तिचा देह चाचपून पाहिला आणि पुन्हा म्हणाला खाली बस तशी ती मटकन बसली रामरावानं बंदूक उचलली पण तोही खाली बसला नी पुन्हा नंदा आड आली चापावरचं बोट तसंच राहिलं त्या माणसावर दोन बंदुका रोखल्या होत्या परंतु त्याला त्याची कल्पनाच नव्हती नंदाच्या नादात तो भान हरपून बसला होता त्याच्या अंगात रक्त कढत होतं नी डोकं बणबणत होतं त्याला फक्त नंदा आणि तिचं तारुण्य एवढंच दिसत होत शेवटी तो म्हणाला चल देवळात तशी नंदा उठली आणि रामराव बेभान झाला त्यानं वर नळी करून एक गोळी झाडली एक प्रचंड धडाका झाला नि जोगीण हिरा दणदणला एक मोठ गिधाड धाडकन अंगणात पडलं नि धडपडू लागलं पण त्याच वेळी त्या माणसानं नंदाला गपकन पुढं केली तिच्या खांद्यावर आपली बंदूक ठेवली आणि त्यानं रामरावावर आपला नेम धरला पुन्हा रामराव बेहिमत झाला पण त्या माणसानं धडाधड दड़ चार गोळ्या झाडून आपणही तयार आहोत याची घोषणा केली श्याम तसाच बसून होता त्याला तो अजूनही दिसत नव्हता मात्र त्यानं आपला मोर्चा सोडला नव्हता तो सज्ज होता आता रामरावाची अवस्था केविलवाणी झाली होती वाळूच्या पोत्याप्रमाणे नंदाला पुढं करून तो माणूस त्याच्या पुढं बसला होता मी रामराव हताश होऊन जीव वाचवीत होता त्याला काहीच करता येत नव्हतं हो थोड्या वेळानं तो माणूस गरजला ऐ तू आपली बंदूक माझ्याकडे टाक मी चालता हो नाहीतर नाहीतर मी या पोरीचा जीवच घेईन हे ऐकून रामराव दचकला काय करावं हे त्याला सुचेना तोच तो पुन्हा ओरडला लवकर आटाप आता आपण जीवनाची लढाई निश्चित हारलो हा बंदूक घेऊन आपला प्राणही घेणार नंतर नंदाही त्याचीच होणार अब्रूला मुकणार एवढाच विचार त्यानं केला आणि हातातली बंदूक अंगणात फेकून दिली ती बंदूक पुढं पडताच त्या माणसानं जागा सोडली तो आपली बंदूक रोखून पुढं सरकला रामरावानं सर्व आशा सोडून अंगच टाकलं तो माणूस बंदुकीजवळ आला आणि बाजूला श्यामची बंदूक कडाडली एकाच दणक्यात श्यामनं लढाई जिंकली आणि दुसऱ्याच क्षणी तो रामरावाकडे धावला रामरावानं त्याला मिठीच मारली तेव्हा तो माणूस कड्यावरून पडलेल्या रेड्याप्रमाणे धडपडत होता त्या दोघांना पाहताच नंदानं हंबरडा फोडला तेव्हा वटवृक्षावरचे गिधाड सैरावैरा पळत होते कावळे भेदरले होते आणि एका बाजूनं तो जोगीण हिरा जळत होता त्या दोघांनी ते प्रेत जेव्हा ओढत बाहेर आणलं तेव्हा जंगलाबाहेर जमलेले गावकरी पुढं धावले भूताच मढ पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली पण ते प्रेत पाहताच सर्व चकित झाले अर ह्यो तर मळू चाळक्या असा एकच आवाज उठला गुरवाचा खून करून फरारीत झालेला तो मळू चाळका वीस वर्ष त्या जंगलात भूत होऊन वावरत होता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जोगिण ही कथा आपण ऐकलीत या कथेच्या अभिवाचनाचा प्रयत्न कसा वाटला ते एक कमेंट करून सांगा कथा आवडल्यास जरूर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद